press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, आज मैं आपके सामने आधुनिक कविता अधिकार प्रस्तुत करने जा रही हूँ। अधिकार महादेवी वर्मा जी द्वारा लिखी गई है। ये आधुनिक कविता का मतलब है आधुनिक कवियों के द्वारा जो लिखी गई जो कविताएं रहती है उसे आधुनिक कविता कहते हैं। ये आपके पहला कविता है जो आधुनिक कविता में आती है अधिकार। तो यहाँ पर देखिए, कवियत्री महादेवी वर्मा मनुष्य के अंदर रहने वाले संवेदनशील गुण को उसे बहुत ज़्यादा अच्छा लगता है। वो कहती कि तो इस कविता के माध्यम से उसके मनुष्य के अंदर रहने वाले वेदना को स्वागत करती हुई वो कहती, अधिकार का मतलब है यहाँ पर कोई धन दौलत के बारे में, यहाँ पर उस अधिकार की बात नहीं हो रही है। तो जो भी आरंभ होता है उसका अंत होना निश्चय है, जो जन्म लेते हैं उसका मृत्यु होना भी तो निश्चय है। यहाँ पर मर मिटने की, जो मनुष्य का इस धरती पर जन्म हुआ है, इस जगत में उसका आगमन हुआ है, तो उसका मिटना भी तो उसका मृत्यु भी तो मनुष्य का ही अधिकार है। उस अधिकार के बारे में महादेवी वर्मा ने प्रकाश डालने की कोशिश की है। अब मैं इसे पढ़ूंगी, उसके बाद एक्सप्लेनेशन करती हूँ। वे मुस्काते फूल नहीं जिनको आता है मुरझाना, वे तारों के दीप नहीं जिनको बाता है बुझ जाना। वापस से पढ़ती हूँ, वे मुस्काते फूल नहीं जिनको आता है मुरझाना, वे तारों के दीप नहीं जिनको बाता है बुझ जाना। देखिए यहाँ पर जो कुछ भी आरंभ होता है उसका अंत होना निश्चय है, जिनका जन्म हुआ है उसका मृत्यु होना मिटना भी तो निश्चय है। ये जगती का नियम है, ये प्रकृति का नियम है, इसे कोई नहीं बदल सकता। यहाँ पर वे मुस्काते फूल नहीं जिनको आता है मुरझाना। सुबह से इतने सुंदर से खिलखिलाती हुई जो फूल है, सुंदर से खिली हुई रहती है, लेकिन वो सांझ होते होते शाम होते होते उसे मुरझाना भी तो आना चाहिए, क्योंकि ये नियति है, पहले से ही निर्धारित किया हुआ है। वे तारों के दीप नहीं जिनको बाता है बुझ जाना। तो रात भर तारे जो है अपने ही प्रकाश से पूरे धरती को उजाला देती रहती है, प्रकाश फैलाती रहती है, लेकिन वो कब तक? सुबह की उषा के किरण के आने तक। जब वो सूरज की किरण आते हैं उसके प्रकाश के सामने तारों की दीप जो है बुझ जाती है। इसके लिए ना तो तारे रोती है ना तो फूल रोते हैं, क्योंकि ये नियति है, पहले से ही निर्धारित किया हुआ है। ಅರ್ಥಾಗ್ತ ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಧನ ಸಂಪತ್ತಿನ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಸಾವು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿರ್ಧಾರ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅವನು ಯಾವುದೋ ಆರಂಭ ಆಗುತ್ತೋ ಅದು ಅಂತ್ಯ ಆಗಬೇಕಾಗಿರೋದು ಮೊದಲೇ ನಿರ್ಧಾರ ಆಗಿರೋದು, ಅದನ್ನು ಯಾರೂ ಬದಲಾಯಿಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದೇ ಥರದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಅನ್ನೋನು ಹುಟ್ಟಿದಾನೆ ಅಂದರೆ ಅವನು ಜನ್ಮ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಅವನ ಮರಣ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮೊದಲೇ ನಿರ್ಧಾರ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅದು ಆ ಸಾಯ್ತಕ್ಕಂತಹ ನಶಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಅಧಿಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ, ವೇ ಮುಸ್ಕಾತೆ ಫೂಲ್ ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಜಿನ್ಕೋ ಆತಾ ಹೇ ಮುರ್ಜಾನ. ಬೆಳಗ್ಗೆ ಸುಂದರವಾಗಿ ಅರಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹೂವು ದಿನವೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಕಂಗೊಳಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರಳಿ ನಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಆದರೆ ಅದು ಎಲ್ಲಿಯವರೆಗೂ? ಸಂಜೆಯವರೆಗೂ ಮಾತ್ರ. ಸಂಜೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಆ ಹೂವು ಏನಾಗುತ್ತೆ? ಮುದ್ರಿ ಹೋಗುತ್ತೆ, ಬಾಡಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಇದು ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮ, ಇದು ಯಾರೂ ಬದಲಾಯಿಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ರಾತ್ರಿಯೆಲ್ಲ ಆಕಾಶದ ತುಂಬೆಲ್ಲ ನಕ್ಷತ್ರಗಳು ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಬೆಳಕಿನಿಂದ ಜಗತ್ತಿಗೆ ಪ್ರಕಾಶವನ್ನು ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಅದು ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ? ಕೇವಲ ರಾತ್ರಿ ಮಾತ್ರ. ಬೆಳಕು ಹರಿತಿದ್ದಾಗೆ, ಬೆಳಗ್ಗೆ ಹಾಕಿದಾಗೆ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣದ ಎದುರುಗಡೆ ಆ ನಕ್ಷತ್ರಗಳ ಬೆಳಕು ಕಾಣೋದಿಲ್ಲ, ಅದು ಮರೆಮಾಚಿ ಹೋಗುತ್ತೆ, ಆರಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಆರು ಹೋಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆರು ಹೋಗೋದಲ್ಲ, ಸೂರ್ಯನ ಕಿರಣದ ಎದುರುಗಡೆ ನಕ್ಷತ್ರದ ಕಿರಣಗಳು ಭಾಸವಾಗೋದಿಲ್ಲ, ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ನಕ್ಷತ್ರಗಳು ನಕ್ಷತ್ರಗಳಾಗಲಿ ಹೂವಾಗಲಿ ಆಡೋದಿಲ್ಲ. ನಾನು ರಾತ್ರಿನ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಬೆಳಗ್ಗೆ ನನ್ನ ಬೆಳಕು ಕಾಣ್ತಾನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಕ್ಷತ್ರನೂ ಕೂಡ ಆಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಇದು ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮ, ಮೊದಲೇ ನಿರ್ಧಾರ ಆಗಿರೋದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನೆಕ್ಸ್ಟ್, ವೇ ನೀಲಂ ಸೇ ಮೇಘ ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಹೇ ಗುಲ್ಜಾನೆ ಕಿ ಚಾ, ವೇ ಅನಂತ ಋತುರಾಜ ನಹಿ ಜಿಸ್ನೆ ದೇಖಿ ಜಾನೆ ಕೀರಾ. ವೇ ನೀಲೆ ಸೇ ಮೇಘ ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಹೇ ಗುಲ್ಜಾನೆ ಕಿ ಚಾ, ವಹ ಅನಂತ ಋತುರಾಜ ನಹಿ ಜಿಸ್ನೆ ದೇಖಿ ಜಾನೆ ಕೀರಾ. देखिए, तो नीला रंग जो है, देखिए हर साल में तीन सीजन आता है, तीन मौसम आते हैं. तो क्या क्या आते हैं? पहले सर्दी का गर्मी का मौसम आता है, उसके बाद बारिश का मौसम, उसके बाद सर्दी का मौसम. ये तीनों जो है चार चार महीने तक रहते हैं. तो यहाँ पर पहले जो
गर्मी के मौसम में पूरे तरुलता, पेड़ पौधे सब कुछ तो पूरी तरह से सूखी हुई रहती है। सारे ज़मीन जो है फटी हुई, मतलब पूरी तरह से सूख जाता है, सूखी हुई रहती है, और बारिश के आने की कामना करते रहते हैं, प्रतीक्षा करते रहते हैं। तब क्या होता है कि बारिश के मौसम में बरसात जो है वो आने के बाद पूरी धरती जो है रंगीन रंगने लगता है, उसमें नमी आ जाते, सारे जो कृषक जो है अपने काम शुरू कर देते। वो 4 महीने बरसात के मौसम निकलने के बाद आपको विंटर सीजन आ जाता है, जो सर्दियों का मौसम आता है। सर्दियों में जो ऋतुओं का राजा वसंत ऋतु का आगमन होता है, उस वक्त सारी धरती जो है बारिश होने के नाते रंगीन लगने लगता है, उसमें नमी आने के कारण वो वापस से हरियाली आ जाती है, हर जगह रंगीन लगने लगता, मनमोहक लगने लगता है। ये तो हो गई। देखिए अब मैं ये क्या कहना चाहती हूँ, वे नीले से मेघ नहीं जिनको है गुल जाने की चाह। तो गर्मी के मौसम होने के बाद जब बरसात के मौसम आता है तो नीला रंग जो है मेघ में गुलने की चाहत रखती है। मेघ में गुलकर पूरे धरती को वो बरसात यानी वर्षा के रूप में जो पानी पहुंचा देता है, बारिश आ जाता है। तो बारिश के मौसम निकलने के बाद तो ऋतुओं का राजा जो है वसंत ऋतु का आगमन होता है। वसंत ऋतु के आगमन में जो ऋतुओं का राजा कहलाते हैं, तो सर्दियों को मौसम को कहते हैं ऋतुओं का राजा। वसंत ऋतु के आगमन होने के बाद सारी धरती जो फीकी पड़ी रहती है, जो वर्षा के आने के कारण, बारिश के आने के कारण वो नमी आ जाती है, सब जगह जो है रंगीन लगने लगता है, हरियाली दिखती है, सब जगह जो है मनमोहक लगने लगता है, रंगीन लगने लगता है। तो ये कब तक? सिर्फ 4 महीने तक। एक बार ऋतुओं का राजा वसंत ऋतु का यानी सर्दी के मौसम निकलने के बाद वापस से धरती को फीका पड़ना ही है। इसके लिए ना तो ऋतुराज रोते हैं, वसंत ऋतु रोते, मेरे आने के बाद देखो धरती कितना रंगीन लग रहा था, मनमोहक लग रहा था, अब मैं वापस जा रहा हूँ, वापस से धरती को फीका पड़ना ही है, इस तरह से ना तो ऋतुओं का राजा वसंत ऋतु रोते हैं, क्योंकि ये नियति है, पहले से ही निर्धारित किया हुआ। समझ में आया ना? इले नोड़ी, ವರ್ಷದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಕೂಡ ನಮಗೆ 3 ಕಾಲಗಳು ಬರುತ್ತೆ, ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ, ಮಳೆಗಾಲ, ಚಳಿಗಾಲ. ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ ಎಲ್ಲ ಸೀಸನ್ನು ಕೂಡ 4 ತಿಂಗಳು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಭೂಮಿ ಗಿಡ ಮರ ಬಳ್ಳಿಗಳೆಲ್ಲ ಒಣಗೋಗಿರುತ್ತೆ, ಭೂಮಿ ಬಾಯಿ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಮಳೆ ಬಂದರೆ ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಳೆಗಾಲದ ಪ್ರತೀಕ್ಷೆಯನ್ನು ಅಥವಾ ಅದರ ಆಗಮನಕ್ಕೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದರ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮಳೆಗಾಲ ಬರುತ್ತೆ. ಮಳೆಗಾಲ ಬಂದಾಗ ಭೂಮಿಯೆಲ್ಲ ಬಾಯ್ಕು ಬಿಟ್ಕೊಂಡು ಅಥವಾ ಗಿಡ ಮರ ಬಳ್ಳಿಗಳೆಲ್ಲ ಮಳೆಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಆ ಮಳೆ ಬಿದ್ದಾಗ ಆ ಗಿಡ ಮರ ಬಳ್ಳಿಗಳೆಲ್ಲ ಮತ್ತೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಸಿಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ರೈತರು ಮಳೆ ಬಿದ್ದಾಗೆ ಏನಾಗೋದು, ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡೋದು. ಹಾಗೆ ಇದು 4 ತಿಂಗಳು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದ್ರ ನಂತರ ಋತುವಿನ ರಾಜ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸಂತ ಋತು, ವಸಂತ ಕಾಲ ಬರುತ್ತೆ, ಚಳಿಗಾಲ. ಆ ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಭೂಮಿಗೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಮಳೆಗಾಲ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಭೂಮಿಯೆಲ್ಲ ತೇವಾಂಶ ಪಡ್ಕೊಂಡು ಒಣಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗಿಡ ಮರ ಬಳ್ಳಿಗಳೆಲ್ಲ ಚಿಗುರೋಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಸಿರು ಕಾಣಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಆ 4 ತಿಂಗಳ ನಂತರ ಋತುವಿನ ರಾಜ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ವಸಂತ ಕಾಲ ಬಂದಾಗ ಗಿಡ ಮರ ಬಳ್ಳಿಗಳೆಲ್ಲ ಚಿಗುರೋಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತೆ, ಪ್ರಕೃತಿ ವೈವಿಧ್ಯಮಯವಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದಿಂದ ನೋಡೋಕ್ಕೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಕಣ್ಣಿಗೆ ಹಬ್ಬ ಆಗೋ ಥರ ಕಾಣ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಇದು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ? ಇದು ಕೂಡ 4 ತಿಂಗಳ ತನಕ. ಇಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ, ಈ ವೇ ನೀಲೆ ಸೇ ಮೇಘನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಹೇ ಗುಲ್ ಜಾನೆ ಕಿಚ್ಚ. ಈಗ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ ಮುಗಿತಿದ್ದ ಹಾಗೆ ಮಳೆಗಾಲ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಆಕಾಶ ನೋಡಿದಾಗ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ನೀಲಿ ಬಣ್ಣ. ಆ ನೀಲಿ ಬಣ್ಣ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮೋಡದಲ್ಲಿ ಕರಗುವಂತಹ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಆ ನೀಲಿ ಬಣ್ಣ ಮೋಡದಲ್ಲಿ ಕರಗ್ಬಿಟ್ಟು ಭೂಮಿಗೆ ಮಳೆಯಾಗಿ ಹರಿಯುತ್ತೆ. ಭೂಮಿಗೆ ಮಳೆಯಾಗಿ ಹರಿಯೋದ್ರಿಂದ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಪಡ್ಕೊಳತ್ತೆ, ಮತ್ತು ಭೂಮಿಯೆಲ್ಲ ಹಸಿರು ಹಸಿರಾಗಿ ಕಂಗೊಳಿಸೋಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಈ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ ಮುಗಿದ ನಂತರ ವಹಾ ಅನಂತ ಋತುರಾಜನಹಿ ಜಿಸ್ನೆ ದೇಕಿ ಜಾನೇಕಿರ. ಇದು ಮಳೆಗಾಲ ಮುಗಿತಿದ್ದ ಹಾಗೆ ಚಳಿಗಾಲ ಬರುತ್ತೆ. ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಋತುವಿನ ರಾಜ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸಂತ ಕಾಲ ಬರುತ್ತೆ. ವಸಂತ ಕಾಲದಲ್ಲಿ ಭೂಮಿಯೆಲ್ಲ ವೈವಿಧ್ಯಮಯವಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದಿಂದ ನೋಡೋಕ್ಕೆ ಬಹಳ ಹಬ್ಬವಾಗಿ ಕಾಣ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆದರೆ ಇದು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ? ಕೇವಲ 4 ತಿಂಗಳ ತನಕ. ಋತುವಿನ ರಾಜ ವಸಂತ ಕಾಲ ಇರೋವರೆಗೂ, ಚಳಿಗಾಲ ಇರೋವರೆಗೂ ಮಾತ್ರ. ಒಂದು ಸರಿ ಚಳಿಗಾಲ ಮುಗಿದ ನಂತರ ಪುನಃ ಭೂಮಿ ತನ್ನ ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಮತ್ತು ಯಾಕಂದರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೀಸನ್ ಬರೋದು ಯಾವುದು? ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ. ಮತ್ತು ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತಕ್ಕಂಥ ಕಂಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಗಿಡ ಮರ ಬಳ್ಳಿಗಳೆಲ್ಲ ಪುನಃ ಒಣಗೋಗುತ್ತೆ, ಭೂಮಿನೂ ಕೂಡ
ಬಿರ್ ಅಂದರೆ ಒಣಗೋಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಂತ ಹೇಳಿ ಆ ಋತುವಿನ ರಾಜ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ವಸಂತ ಋತು ಯಾವಾಗೂ ಅಳೋದಿಲ್ಲ. ನಾನು ಬಂದಾಗ ಭೂಮಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು, ಪುನಃ ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಮತ್ತೆ ಭೂಮಿ ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದು ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಅಳಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಇದು ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮ, ಮೊದಲೇ ನಿರ್ಧಾರ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಯಾರು ಇದನ್ನು ಬದಲಾಯಿಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡೋಣ. ಮೇ ಸೂನಿಸಿ ನಯನ ನಹಿ ಜಿನ್ಮೇ ಬಂತೆ ಆಸು ಮೋತಿ, वह प्राणों की सेज नहीं जिसमें बेसुध पीड़ा सोती. वे सोने से नयन नहीं जिसमें बनती आंसू मोती, वह प्राणों की सेज नहीं जिसमें बेसुध पीड़ा सोती. देखिए, आपके सुंदर से चेहरे, पूरे शरीर में आपका चेहरा जो है बहुत ज़्यादा सुंदर है, बहुत ज़्यादा मनमोहक है. इतना सुंदर दिखने वाले चेहरे में भी आँखें जो है बहुत ज़्यादा आकर्षणीय है, बहुत ज़्यादा मनमोहक है. इतने देखने में वो बहुत ज़्यादा सूना सूना सा लगता है, बहुत ज़्यादा ड्राई लगता है. लेकिन जब आप भावुक होते हो, इतने सुंदर दिखने वाले आंखों में भी तो आंसू, वेदना से भरी हुई आंसू छुपा रहता है. जब आप भावुक होते हो, जब आप वेदना आपके अंदर आता है, तब आपके आंखों से वेदनायुक्त जो दुख से भरी हुई आंसू जो है आपके आंखों से छलकती है. जो वेदना से भरी हुई आंखें छलकने के बावजूद भी जिस तरह से आंखों की सुंदरता कम नहीं होता, वैसे ही यहाँ पर वह प्राणों की सेज नहीं जिसमें बेसुध पीड़ा सोती. बेसुध मतलब जो अचेत, जो बेहोश में. तो देखिए, इतने सुंदर दिखने वाले आंखों में भी तो वो देखने के बाद ऐसा लगता है कि वो उसमें कोई नमी है, उसमें आंसू छुपा है, किसी को नहीं दिखता, वो बिल्कुल भी सूना सा लगता है. लेकिन इतने सोने से दिखने वाले आंखों में भी तो जो वेदना से भरा हुआ आंसू जिस तरह से छुपा हुआ रहता है, जब आप भावुक हो जाते हो तब आपके आंखों से आंसू जो है छलकता है. तो वैसे ही हर एक मनुष्य के अंदर वेदना जो है, दुख जो है, वो सब सहन करने की जो क्षमता है, शक्ति है, उसके पूरे शरीर में वो घुल गई है, उसके अंदर समा गई है. जब तक वो वेदना को अपनाता नहीं, जब तक वो दुख को अपनाता नहीं, तो जब तक वो दुख पीड़ा को सहज रूप से उसके शरीर में घुल गई है, मनुष्य के भीतर तो वो निहित है, उसके अंदर ही देखने को मिलता है. जब तक वो अपने सामने आने वाले सारे दुख को, सारे कष्ट को वो डटकर मुकाबला नहीं करता, तब तक उसका जीवन सार्थक नहीं बनता. इसीलिए पीड़ा से ही मनुष्य संघर्षशील बनता है और प्रयत्नशील बनता है. दुख से ही मनुष्य को आगे बढ़ने की प्रेरणा मिलती है. समझ में आ रहे हैं ना? देखिए, इतने सुंदर दिखने वाले आंखों में भी तो वेदना से भरी हुई जो आंसू छुपी है. जैसे ही उसके आंखों से वेदना की जो आंसू छलकने के मोती के रूप में वेदनायुक्त आंसू छलकने से जिस तरह से उसकी आंखों की सुंदरता कम नहीं होता, वैसे ही हर एक मनुष्य के अंदर दुख, वेदना, पीड़ा जो है सहज रूप में उसमें घुली हुई है, उसके अंदर समाई हुई है. उसके भीतर ये सब तो विद्यमान है, उसके भीतर है. जब वो दुख को अपनाता नहीं, वेदना को अपनाता नहीं, जो भी छोटे मोटे मुश्किल आते हैं उसे डटकर सामना नहीं करता है, तब तक वो मनुष्य संघर्षशील और प्रयत्नशील नहीं बनता, उसका जीवन सार्थक नहीं होता. जीवन में सिर्फ खुशियाँ ही खुशियाँ है तो उसका कोई मतलब नहीं है. जीवन में आने वाले सारे दुख को अगर हमने डटकर सामना कर लिया, उसे सहन करने की शक्ति आपके अंदर है, तो आप एक प्रयत्नशील बन जाते हैं, आप एक संघर्षशील बन जाते हैं, तब जाके आपके जीवन सार्थक होता है. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆ ನಾ? ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರೋದು, ಇಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣ್ತಕ್ಕಂತಹ ಮುಖದಲ್ಲಿ, ಇಡೀ ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹಳ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿರೋದು, ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣ್ತಕ್ಕಂತಹ ಕಣ್ಣಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ವೇದನೆ ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂತಹ, ದುಃಖ ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಣ್ಣೀರು ಇದೆ. ಯಾವಾಗ ನಾವು ಭಾವುಕರಾಗ್ತೀವೋ ಆಗ ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಂದ ಕಣ್ಣೀರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಜಾರುತ್ತೆ. ಆದರೆ ಹಾಗೆ ನೋಡಿದಾಗ ಆ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಇದೆ, ಆ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ದುಃಖದಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಣ್ಣೀರು ಇದೆ ಅನ್ನೋದು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಅದು ಡ್ರೈ ಆಗಿರುತ್ತೆ, ಒಣಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ, ನೋಡಿದಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಕಣ್ಣೀರಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ನೀವು ಭಾವುಕರಾಗ್ತಿರೋ, ನಿಮಗೆ ದುಃಖ ಬರುತ್ತಾ, ಆಗ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಿಂದ ಕಣ್ಣೀರು ಅನ್ನೋದು ಜಾರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಹೇಗೆ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಿನಿಂದ ಮುತ್ತಿನ ಆಕಾರದ ಕಣ್ಣೀರು ಜಾರಿದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಿನ ಸೌಂದರ್ಯ ಕಮ್ಮಿ ಆಗಲು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೋ, ಅದೇ ಥರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಒಳಗಡೆ ದುಃಖವನ್ನು ಸಹಿಸ್ತಕ್ಕಂತಹ, ಕಷ್ಟವನ್ನು ಸಹಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅದು ಸಹಜ ರೂಪವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಒಳಗಡೆ ಅದೇನಾಗಿದೆ, ಇದೆ.
ಅದು ಕರಗ ಹೋಗಿದೆ ನಿಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ. ಆದರೆ ಅದು ಹೊರಗೆ ನೋಡ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಇವನು ದುಃಖಿಯಾಗಿದ್ದಾನೆ, ಇವನಿಗೆ ಏನು ನೋವಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ನೀವು ಭಾವುಕರಾಗ್ತೀರಾ ಅಥವಾ ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮಕ್ಕೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಇದ್ದಾಗ, ಕಷ್ಟವನ್ನು ಸಹಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಿಮ್ಮಲ್ಲಿದ್ದಾಗ, ನೀವೊಬ್ಬ ಪ್ರಯತ್ನಶೀಲರಾಗ್ತೀರಾ, ಸಂಘರ್ಷಶೀಲರಾಗ್ತೀರಾ, ಆಗ ನಿಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ಒಂದು ಸಾರ್ಥಕತೆ ಅನ್ನೋದು ಸಿಗುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದ್ದೀನಾ? ಯಾಕೆಂದರೆ ಮನುಷ್ಯ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಕಷ್ಟವನ್ನೆಲ್ಲ ಮೀರಿ ನಿಂತಾಗ ಮಾತ್ರ ಅವನ ಜೀವನಕ್ಕೆ ಒಂದು ಅರ್ಥ ಬರುತ್ತೆ, ಅವನ ಜೀವನ ಸಾರ್ಥಕ ಆಗುತ್ತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡೋಣ. ಏಸಾ ತೇರಾ ಲೋಕ ವೇದನಾ ನಹಿ ನಹಿ ಜಿಸ್ಮೆ ಅವಸಾದ್ ಜಲನ ಜಾನ ನಹಿ ನಹಿ ಜಾನ ಮಿಟ್ನೆಕ್ಕೆ ಸ್ವಾದ್. ಏಸಾ ತೇರಾ ಲೋಕ ನಹಿ ಏಸಾ ತೇರಾ ಲೋಕ ವೇದನಾ ನಹಿ ನಹಿ ಜಿಸ್ಮೆ ಅವಸಾದ್ ಜಲನ ಜಾನ ನಹಿ ನಹಿ ಜಿಸ್ನೆ ಜಾನ ಮಿಟ್ನೆ ಕಾ ಸ್ವಾದ. ತೋ ದೇಖೆ ಯಹಾ ಪರ್ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಕೇತಿ ಹೇ ಏಸಾ ತೇರಾ ಲೋಕ ಹೇ ಕಿಸ್ಕಾ ಲೋಕ ಹೇ ಭಗವಾನ್ ಕಾ ಲೋಕ ಹೇ ಏಸಾ ತೇರಾ ಲೋಕ ಹೇ ಜಹಾ ಪರ್ ನಾ ತು ಕೋಯಿ ವೇದನಾ ಹೇ ನಾ ತು ಕೋಯಿ ಔಸಾದ್ ಔಸಾದ್ ಮತಲಬ್ ದುಃಖ ಹೇ ನಾ ತು ಕೋಯಿ ವಹ ಪರ್ ದುಃಖ ಹೇ ಔರ್ ನಾ ತು ವಹ ಪರ್ ಜಲನ ಜಾನ ನಹಿ ಜಬ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ವೇದನಾ ಕೋ ಅಪ್ನಾತೆ ಹೇ ಜಬ್ ಹಮ್ ಲೋಗ್ जो उसके अंदर जो वेदना को अपनाने के बाद जो जब हम घुटते हैं जब वो वेदनायुक्त आलाप करते हैं जब हम लोगों को वो जलन होती है जो जब हम दुख अपनाते हैं तो वेदना से जो अंदर की जो आह निकलती है जो आलाप करते हैं जो उसे क्या कहते हैं जलन जान. जब हम लोग मरने के बाद हम लोगों को जलाया जाता है वो जलन भी तो तुम्हारे लोक में नहीं है. जिसने जाना मिटने का स्वाद जब हम लोगों की मृत्यु होती है तब हमें जो मिटने का जो स्वाद इस लोक में है वो तुम्हारे लोक में नहीं है. तुम्हारा लोक कैसा है? ऐसा तेरा लोक है. इसका लोक है भगवान का लोक है. क्योंकि भगवान लोगों को कभी मृत्यु ही नहीं आता, उन लोगों को कोई दुख ही नहीं है, सिर्फ खुशियाँ ही खुशियाँ है, वो अमर रहते. इसीलिए कवयित्री महादेवी वर्मा कहती है ऐसा तेरा लोक है जहाँ पर ना तो कोई वेदना है ना तो कोई दुख है ना तो जब हम लोग मरने के बाद जो मिटने का स्वाद है जब हम मरने के बाद हमें जो जलाया जाते जो जलन जो है जब हमारे हमें दुख होते हैं तो घुटन भरी जो जीवन है जब हम लोग वेदनायुक्त आलाप करते हैं वो सब तो तुम्हारे लोक में बिल्कुल भी नहीं है. मनुष्य जब जन्म लिया है उसे मिटने का जो स्वाद है टेस्ट है वो तुम्हारे लोक में नहीं है. इसीलिए महादेवी वर्मा अगर उसे अमर लोक भी मिलते हैं तो उसे ठुकराती है. क्योंकि मनुष्य का धरती पर जन्म हुआ है तो मिटना भी तो उसका मृत्यु भी तो उसका अधिकार है. इसीलिए तुम्हारे लोक में मिटने का स्वाद नहीं है इसीलिए मुझे नहीं चाहिए. इस तरह से वो देवलोक को भी देव बनने की चाह नहीं रखती, देवलोक को भी ठुकरा देती है. ಇಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಿರೋದು ನಿನ್ನದು ಎಂತಹ ಲೋಕ ಅಂದರೆ ಆ ಲೋಕದಲ್ಲಿ ವೇದನೆ ಇಲ್ಲ, ದುಃಖ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲದೇ ಸತ್ತಾಗ ನಮ್ಮನ್ನು ಸುಡುವಾಗ ಏನು ನಮ್ಮ ಮೈಯೆಲ್ಲ ಉರಿಯಾಗುತ್ತಲ್ಲ, ಅಥವಾ ನಾವು ವೇದನೆ ಆದಾಗ ದುಃಖದಿಂದ ಇದ್ದಾಗ ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಒಳಗಡೆ ಆ ನೋವನ್ನು ಸಹಿಸೋಕ್ಕಾಗ್ದಲೇ ಒಳಗಡೆಯಿಂದ ಒಂದು ಧ್ವನಿ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಕೂಡ ನಿನ್ನ ಲೋಕದಲ್ಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಲದೆ ಮನುಷ್ಯ ಹುಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ಸಾವು ಅಂತಕ್ಕಂತಹ ಏನು ಅಧಿಕಾರ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಸ್ವಾದ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಟೇಸ್ಟ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ನಿನ್ನ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ ಅಮರತ್ವ ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದಾದರೂ ಕೂಡ ನನಗೆ ಬೇಡ, ನಾನು ನಿನ್ನ ಲೋಕವನ್ನು ಧಿಕ್ಕರಿಸ್ತೀನಿ, ತಿರಸ್ಕರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಆ ಲೋಕದಲ್ಲಿ ನೋವು ಇಲ್ಲ, ದುಃಖ ಇಲ್ಲ, ವೇದನೆ ಇಲ್ಲ, ಸಾವು ಅನ್ನೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅದ್ಯಾವುದು ನನಗೆ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲಾಸ್ಟ್ ನೋಡೋಣ. ಕ್ಯಾ ಅಮರೋ ಕಾ ಲೋಕ ಮಿಲೇಗಾ ತೇರಿ ಕರುಣಾ ಕಾ ಉಪಹಾರ ರಹನೆ ದೋ ಹೇ ದೇವ್ ಅರೆ ಯಹ ಮೇರೆ ಮಿಟ್ನೆ ಕಾ ಅಧಿಕಾರ. ಕೇತಿ ಕ್ಯಾ ಅಮರೋ ಕಾ ಲೋಕ ಮಿಲೇಗಾ ತೇರಿ ಕರುಣಾ ಕಾ ಉಪಹಾರ, ಉಪಹಾರ ಯಾನಿ ಗಿಫ್ಟ್, ರಹನೆ ದೋ ಹೇ ದೇವ್ ಅರೆ ಯಹ ಮೇರಾ ಮಿಟ್ನೆ ಕಾ ಅಧಿಕಾರ. ತೋ ಅಂತ ಮೇ ವೋ ಕೇತಿ ಹೇ ಕ್ಯಾ ತೇರಾ ಲೋಕ ಮೇ क्या अमरों को लोक मिलेगा, तुम्हारे लोक कैसा है? अमर का लोक है, वहाँ पर कोई ना तो कोई मृत्यु है ना तो कोई मिटने का स्वाद है, तो वहाँ पर सिर्फ अमर लोक ही तुम्हारा लोक है. क्या अमर लोक में तुम्हारे लोक में तेरी करुणा का उपहार, मतलब मनुष्य का जन्म हुआ है तो उसकी मृत्यु होना निश्चय है, वो जन्म है तो उसका अंत होना तो भगवान के द्वारा हम लोगों को यानी मनुष्य को दिया गया अनुपम यानी बहुत महत्वपूर्ण एक उपहार है. उपहार यानी गिफ्ट है. तो इसीलिए महादेवी वर्मा पूछती है क्या तेरी अमरों के लोक में मिटने का स्वाद मुझे मिले, मतलब वहाँ पर भगवान के द्वारा हम लोगों को दिया गया जो मिटने का जो अधिकार है या फिर
उपहार है, गिफ्ट है, वो हमें मिलेगा क्या, वहाँ पर है क्या? वहाँ पर तो नहीं है, इसलिए वो कहती है रहने दो हे देव, अरे यहाँ पर तो मेरे मिटने का अधिकार है। इसीलिए तुम्हारे लोक में भगवान के द्वारा मनुष्य को दिया गया जो मिटने का यानी मृत्यु का जो अधिकार है वो तुम्हारे लोक में नहीं है। इसीलिए मुझे इसी लोक में रहने दो हे देव, हे भगवान, मुझे इसी लोक में रहने दो, क्योंकि इस लोक में मेरा अंत लिखा है, मेरा मिटने का अधिकार इस लोक में है, इसलिए मुझे इसी लोक में रहने दो। इस तरह से महादेवी वर्मा कहते। ಹಾಗಾಗಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಿರೋದು, ನಿನ್ನ ಅಮರ ಲೋಕದಲ್ಲಿ ಭಗವಂತನಿಂದ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಒಂದು ಉಡುಗೊರೆ ಸಾವು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದು ನಿನ್ನ ಲೋಕದಲ್ಲಿ ಅಮರ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇದೆಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತೀರಿ. ಯಾಕಂದರೆ ದೇವಲೋಕದಲ್ಲಿ ಅಮರತ್ವನೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸಾವು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಿನ್ನ ಅಮರ ಲೋಕದಲ್ಲಿ ಭಗವಂತನಿಂದ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಉಡುಗೊರೆ ಸಾವು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಶಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದು ಇದೆಯಾ ನಿನ್ನ ಲೋಕದಲ್ಲಿ? ಇಲ್ಲದೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಹೇ ಭಗವಂತನೇ, ನನಗೆ ಇದೇ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರೋಕೆ ಬಿಡು. ಯಾಕಂದರೆ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ, ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಭಗವಂತನಿಂದ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಪರೂಪವಾದಂತಹ ಅಥವಾ ಅದ್ವಿತೀಯವಾದಂತಹ ಉಡುಗೊರೆ ಏನು ಅಂದರೆ ಸಾವು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದು ಈ ಲೋಕದಲ್ಲೇ ಇರೋದ್ರಿಂದ ನನಗೆ ಇದೇ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರೋಕ್ಕೂ ಬಿಡು. ಯಾಕಂದರೆ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ನನಗೆ ಸಾವು ಅಂತಕ್ಕಂತಹ, ನಶಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಅಧಿಕಾರ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ ದೇವಲೋಕ ಬೇಡ, ನನಗೆ ಈ ಲೋಕನೇ ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅಧಿಕಾರ ಅಂದರೆ ಏನಂತ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ, ಸಮಜ್ಮೆ ಆಯ್ನ? ದೇಖಿ ಅಬ್ ದೇಖಿ ಏಕ್ ಶಬ್ದ ವಾಕ್ಯ ಅವರು ವಾಕ್ಯಾಶಕ್ಕೆ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ದೇಖೆಂಗೆ. ಪಹಲಾ ಪ್ರಶ್ನ, ಮುಸ್ಕಾತೆ ಫೂಲ್ ಕೋ ಕ್ಯಾ ಆನಾ ಚಾಹಿಯೆ, ಮುಸ್ಕಾತೆ ಫೂಲ್ ಕೋ ಮುರ್ಜಾನಾ ಆನಾ ಚಾಹಿಯೆ. ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ವಶನ್, ಮೇಘ ಮೇ ಕಿಸ್ ಚೀಸ್ ಕಿ ಚಾಹ ಹೋತಿ ಹೇ, ಮೇಘ ಮೇ ಗುಲ್ನೆ ಕಿ ಚಾಹತ್ ಹೋತಿ ಹೇ, ಗುಲ್ನೆ ಕಿ ಚಾಹತ್ ಹೋತಿ ಹೇ. ಆಂಕೋ ಕಿ ಸುಂದರತಾ ಕಿಸ್ಮೇ ಬಡ್ತಿ ಹೇ, ಆಂಕೋ ಕಿ ಸುಂದರತಾ ಮೋ ವೇದನಾಯುಕ್ತ ಆಸುವಂಸೆ ಬಡ್ತಿ ಹೇ, ವೇದನಾಯುಕ್ತ ಯಾ ಪೀಡಾಯುಕ್ತ ಆಸುವಂ ಸೇ ಬರ್ತಿ. ಯೇ ಲಿಖನಾ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಜರೂರಿ ಹೇ, ಕ್ಯೂಂಕಿ ಜಬ್ ಹಮ್ ಖುಷಿ ಹೋತೆ ಹೇ, ಖುಷಿ ಸೇ ಭಿ ತೋ ಹಮಾರೇ ಆಂಖೋ ಸೇ ಆಸು ಚಲಕ್ತೆ. ಲೇಕಿನ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಕೋ ಮನುಷ್ಯ ಕೆ ಅಂದರ್ ರಹನೆ ವಾಲೆ ವೇದನಾಯುಕ್ತ ಗುಣ ಜೊ ಹೇ ಉಸೇ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಬಾತಾ ಹೇ, ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಅಚ್ಛಾ ಲಗ್ತಾ ಹೇ. ಯಹಾಂ ಪರ್ ಮನುಷ್ಯ ಕೆ ಅಂದರ್ ಜೋ ಪೀಡಾ ಕೋ ಸಹನ್ ಕರ್ನೆ ಕಿ, ವೇದನಾ ಕೋ ಸಹನ್ ಕರ್ನೆ ಕಿ, ಅಪ್ನಾನೆ ಕಿ ಜೋ ಗುಣ ಹೇ ವೋ ಉಸೇ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಅಚ್ಛಾ ಲಗ್ತಾ ಹೇ. ಇಸಿಲಿಯೇ ಯಹಾಂ ಪರ್ ಆಪ್ಕೋ ಯೇ ಲಿಖನಾ ಹೇ ಕಿ ಆಂಕೋ ಕಿ ಸುಂದರತಾ ಕಿಸ್ಸೆ ಬಡ್ತಿ ಹೇ, ಆಂಕೋ ಕಿ ಸುಂದರತಾ ವೇದನಾಯುಕ್ತ ಪೀಡಾಯುಕ್ತ ಆಸುವಂಸೆ ಬಡ್ತಿ ಹೇ, ಪೀಡಾಯುಕ್ತ ಆಸುವಂಸೆ ಬಡ್ತಿ ಹೇ, ಯೇ ಲಿಖನಾ ಜರೂರಿ ಹೇ. ಪ್ರಾಣೋ ಕಿ ಸಾರ್ಥಕತಾ ಕಿಸ್ಮೆ ಹೇ, ಪ್ರಾಣೋ ಕಿ ಸಾರ್ಥಕತಾ ಬೇಸುದ ಪೀಡಾಮೆ ಹೇ, ಪ್ರಾಣೋ ಕಿ ಸಾರ್ಥಕತಾ ಕಿಸ್ಮೆ ಹೇ, ಪ್ರಾಣೋ ಕಿ ಸಾರ್ಥಕತಾ ಬೇಸುದ ಪೀಡಾಮೆ ಹೇ. ಕವಿಯತ್ರಿ ಕೋ ಕಿಸ್ಕಿ ಚಾಹ ನಹಿ ಹೇ, ಕವಿಯತ್ರಿ ಕೋ ಕಿಸ್ಕಿ ಚಾಹ ನಹಿ ಹೇ, ಕವಿಯತ್ರಿ ಕೋ ದೇವು ಬನ್ನೆ ಕಿ ಯಾ ದೇವಲೋಕ ಜಾನೆ ಕಿ ಚಾಹತ್ ನಹಿ ಹೇ. ಕವಿಯತ್ರಿ ಕಿಸ್ ಅಧಿಕಾರ ಕಿ ಬಾತ್ ಕರ್ ರಹಿ ಹೇ, ಕವಿಯತ್ರಿ ಕಿಸ್ ಅಧಿಕಾರ ಕಿ ಬಾತ್ ಕರ್ ರಹಿ ಹೇ, ಮರ್ ಮಿಟ್ನೆ ಕಿ ಅಧಿಕಾರ ಕಿ ಬಾತ್ ಕರ್ ರಹಿ ಹೇ. ಪರಮಾತ್ಮ ಕಿ ಕರುಣಾ ಸೇ ಕವಿಯತ್ರಿ ಕೋ ಕ್ಯಾ ಮಿಲಾ ಹೇ, ಪರಮಾತ್ಮ ಕಿ ಕರುಣಾ ಸೇ ಕವಿಯತ್ರಿ ಕೋ ಮಿಟ್ನೆ ಕಾ ಯಾ ಮರ್ ಮಿಟ್ನೆ ಕಾ ಅಧಿಕಾರ ಮಿಲಾ ಹೇ, ಪರಮಾತ್ಮ ಕಿ ಕರುಣಾ ಸೇ ಕವಿಯತ್ರಿ ಕೋ ಮರ್ ಮಿಟ್ನೆ ಕಾ ಅಧಿಕಾರ ಮಿಲಾ ಹೇ. ಕ್ಲಿಯರಾ? ಏ ಹೋ ಗೈ ಏಕ್ ಶಬ್ದ ವಾಕ್ಯ ಅವ್ರ ವಾಕ್ಯಾಂಶಕ್ಕೆ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ. ಅಬ್ ದೇಖೆಂಗೆ ಲಾಂಗ್ ಆನ್ಸರ್ಸ್. ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರಲಿಕ್ಕೆ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ಗೆ ಆಪೋ ಪೂಚಾ ಜಾತಾ ಹೇ. ತೋ ಪಹಲಾ ಪ್ರಶ್ನ ಆಪ್ಕೆ ಲಿಯೆ ಹೇ, ಫೂಲ್ ಏವಂ ತಾರೋಂಕೆ ವಿಷಯ ಮೇ ಕವಯತ್ರಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಕ್ಯಾ ಕಹತಿ, ಫೂಲ್ ಔರ್ ತಾರೋಂಕೆ ವಿಷಯ ಮೇ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಕಾ ವಿಚಾರ ಯಹ ಹೇ. ತೋ ಇತನೆ ಸುಂದರ ದಿಖನೆ ವಾಲೆ ಫೂಲ್ ಭಿ ತೋ ಸುಬಹ ಇತನೆ ಸುಂದರ ಸೇ ಕಿಲ್ಕಿಲಾತಿ ರಹತಿ ಹೇ, ಲೇಕಿನ್ ಸಾಂಜ್ ಹೋತೆ ಹೋತೆ ಶಾಮ್ ಹೋತೆ ಹೋತೆ ಉಸೇ ಮುರ್ಜಾನಾ ಭಿ ತೋ ಆನಾ ಚಾಹಿಯೆ, ಕ್ಯೂಂಕಿ ಯೇ ನಿಯತಿ ಹೇ. ವೈಸೆ ಹಿ ರಾತ್ ಪರ್ ತಾರೆ ಜೊ ಹೇ ಅಪ್ನೆ ಹಿ ಪ್ರಕಾಶ ಸೇ ಟಿಮ್ಟಿಮಾತೆ ಹುಯೇ ಸಾರೆ ಧರ್ತಿ ಕೋ ವೋ ಪ್ರಕಾಶ ಫೈಲಾತಿ ಹೇ. तो ये कब तक? सुबह की उषा के किरण आने तक. जब उषा के किरण यानी सूरज के किरण आने के बाद तारों के दीप जो है, तारों के प्रकाश जो है नहीं दिखता है. इसके लिए ना तो तारे रोते हैं ना तो फूल रोते हैं, क्योंकि ये नियति है, पहले से ही निर्धारित किया हुआ है. ये आपको 3 मार्क्स के लिए काफ़ी है, इतना लिखना है. दूसरा प्रश्न, बादल एवं वसंत ऋतु से हमें क्या प्रेरणा मिलती है? बादल और वसंत ऋतु से हमें यह जीने की एक प्रेरणा मिलती है, क्योंकि जो कुछ भी है वो
पहले से ही निर्धारित है, कोई भी तो शाश्वत नहीं है, ये जगत ही परिवर्तनशील है। हमें समय के अनुसार हमें क्या करना चाहिए, अपने आप को ढालना चाहिए, अपने आप को भी परिवर्तन करना चाहिए। यहाँ पर फूल बादल और वसंत ऋतु से हमें यह प्रेरणा मिलती है, क्योंकि नीला रंग जो है मेघ में गुलने की चाहत रखती है, मेघ में गुलकर वो धरती को बारिश दे देती है। जब बरसात के मौसम खत्म होने के बाद ऋतुओं का राजा जो है वसंत ऋतु का आगमन होता है। वसंत ऋतु के आगमन होने के बाद जो धरती जो है रंगीन लगने लगता है, हर जगह जो है हरियाली दिखती है, मनमोहक दिखता है। लेकिन ये कब तक, सिर्फ ऋतुओं का राजा रहने तक। ऋतुओं का राजा निकलने के बाद, वसंत ऋतु के जाने के बाद वापस से धरती को फीका पड़ना है, ये क्योंकि ये नियति है पहले से ही निर्धारित करना। इससे हमें यह प्रेरणा मिलती है, क्योंकि जो कुछ भी है जीव, मतलब वो जो कुछ भी है वो परिवर्तन होता रहता है, उसके अनुसार हमें जीना चाहिए। खुशी हो या गम, उसे समान रूप से हमें स्वीकार करना चाहिए, क्योंकि कोई भी तो बहुत दिनों तक, बहुत समय तक नहीं रहता। दुख आने के बाद सुख आना ही है, सुख को किस तरह से स्वीकार करते हैं उसी के अनुसार हमें सुख को भी, दुख को भी स्वीकार करना चाहिए। जीवन की सार्थकता किसमें है, जीवन की सार्थकता किसमें है, क्या लिखना है यहाँ पर, आपको ये लिखना है कि इतने सुंदर दिखने वाले आंखों में भी, तो पूरे चेहरे में आंखें जो है बहुत ज़्यादा मनमोहक है, इतने वो देखने के लिए सूना सा लगता है, लेकिन उसमें भी तो वेदना से भरा हुआ आंसू छलकते हैं। जिस तरह से वेदना से पीड़ायुक्त आंसू आंखों से छलकने से आंखों की सुंदरता जिस तरह से कम नहीं होता, वैसे ही हर एक मनुष्य के भीतर दुख सहन करने की, पीड़ा सहन करने की जो गुण है उसके अंदर घुली हुई है, समाई हुई है। जब तक मनुष्य वेदना को अपनाता नहीं, दुख को अपनाता नहीं, तब तक उसका जीवन सार्थक नहीं बन पाता। वो इसीलिए जीवन की सार्थकता इसी में है, वो मनुष्य को दुख और जो भी समस्याएं आती है उसे डटकर मुकाबला कर, मतलब उसे सामना करना चाहे, तभी मनुष्य का जीवन सार्थक बन जाता है। फोर्थ क्वेश्चन, कवयित्री अमरों के लोगों को क्यों टुकराती है। कवयित्री अमरों की लोक, कवयित्री महादेवी वर्मा अमरों के लोगों को इसीलिए टुकराती है क्योंकि वह पर ना तो वेदना है, ना तो दुख है, ना तो वह पर जलन है, ना तो वह पर भगवान के द्वारा हम लोगों को दिया गया जो अनुपम उपहार क्या है, मिटने का स्वाद वह पर नहीं है, इसीलिए उस अमर लोगों को महादेवी वर्मा टुकराती है, क्योंकि मनुष्य को भगवान के द्वारा दिया गया अनुपम उपहार क्या है, मिटना, जो मिटने के स्वाद इस लोक में, यह लोक में है, वो अमर लोक में नहीं है, इसीलिए महादेवी वर्मा अमर लोक को टुकराती है। लास्ट क्वेश्चन, अधिकार कविता में प्रयुक्त प्राकृतिक तत्वों के बारे में लिखिए। अधिकार कविता में जो क्या क्या प्रकृति को प्रेरणा लिया है उसके बारे में आपको लिखना है। पहले फूल के बारे में लिखा है, उसके बाद तारों के बारे में और ऋतुओं के बारे में, ये सब जो लिखा है, दिया हुआ है, वो अपने ही शब्द में आपको लिखना है। ठीक है, जो आशा करती हूँ जो अभी मैंने आपको पढ़ाया है, जो समझाया है, आप सबको समझ में आया होगा। धन्यवाद।